नमस्कार। गीता सार भाग 31 मुक्ति भाग 9। ओम श्री ज्ञानेश्वराय नमः। गाथेतील मुक्ती आणि मोक्ष। हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुणगाईना आवडी हेची माझी सर्व जोडी। नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा। तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अम्मासी। भजनाच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या शेवटी म्हणावयाचा हा अभंग आपण सुरुवातीला घेत आहोत। तरी आपली ही गीतासार बोल मालिका इथे संपत नाही आहे, अद्याप बरीच मजल गाठायची आहे। तर जगद्गुरूंच्या या अंतिम ठाम निर्णायक प्रार्थनेतून, पसायदानातून आपल्याला त्यांच्या अगदी स्पष्ट असलेल्या मुक्तीबद्दलच्या संकल्पनांची कल्पना येऊ शकेल। आतापर्यंत आपण जगभरातील लोकसमूहाच्या मुक्तीच्या संकल्पना पाहिल्या, आपल्या संतांच्या विचारवंतांच्या मुक्तीच्या संकल्पना पाहिल्या। आता आपण आपल्या प्रस्थानत्रयीतील मुक्तीच्या संकल्पना पाहणार आहोत। त्यातील पहिली म्हणजे जगद्गुरूंची गाथा आहे, तिचाच आपण विचार करीत आहोत। आतापर्यंत असे दिसले की मुक्तीची आवश्यकता सर्वांनाच आहे, दुःख आणि पुनर्जन्म यातून सर्वांना मुक्ती पाहिजे आहे। ती कशी मिळवायची याचे सर्वसंमत असे मार्गही सांगितलेले आहेत। परंतु जगद्गुरू स्पष्टपणे सांगतात की मला मुक्ती तर नकोच आहे, पण पुनर्जन्मही पाहिजे आहे। भगवंतांना पूर्ण शरण गेलेल्या म्हणजे स्वतःच भगवंत झालेल्या सद्भक्ताला मोक्ष नकोच असतो। शरण गेलेला भक्त स्वतःच भगवंत होतो, किंबहुना भगवंत होऊनच भगवंतांना शरण जाता येते, हे आपण गीतासाराच्या पहिल्या भागात पाहिले आहे। तरीही भक्तिसुखासाठी तो भगवंतापासून वेगळा राहू इच्छितो, इतकेच काय तर भगवंतांनाही भक्त आपल्यात विरघळून जावा असे वाटत नाही। ज्ञानदेवांनी हे वेळोवेळी दाखवून दिले आहे की श्रीकृष्ण अर्जुनांनी आपल्यात एक पातळ पडदा ठेवायचे, द्वैत पुसून टाकणारे आत्मज्ञान दिले तर अर्जुन आपल्यात विरघळून जाईल, आपले प्रेम सोडून देईल। म्हणून आड पडदा लावून त्याला वेगळे ठेवून त्याच्या स्नेहाचे सुख उपभोगीत असत। एके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुन पडी ये गोडी नासेल हन। मनोनी ते तैसे बोलणे, नवे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाने भोगावया। मुक्ती मोक्ष नको म्हणणे हीच मुक्तीची अतिउच्च अशी अवस्था आहे। आपल्या भक्तांना ही अवस्था प्राप्त व्हावी ह्याच तळमळीने जगद्गुरूंनी आपल्या अभंगाद्वारे सांगितले आहे, किंवा असे म्हणता येते की त्यांनी हे आपल्या भक्तांसाठी पसायदानच मागितले आहे। मुक्तीचे ज्ञान, कर्म आणि भक्ती हे मार्ग आहेत। आपल्या सर्व ज्ञानी अज्ञानी, कर्मसमर्थ असणारे कर्म करण्यात असमर्थ असणारे, अशा सर्वच भक्तांना सर्वात सोपा भक्ती हाच मार्ग त्यांनी सांगितला आहे। जगद्गुरूंच्या काही निवडक अभंगाद्वारे ही अवस्था म्हणजे काय व ती कशी प्राप्त करावी हे आपण पाहणार आहोत। मुक्ती व मोक्ष याविषयीचे त्यांचे म्हणणे काय आहे ते पाहू। पंढरी हीच वैकुंठ आहे, विठ्ठलाच्या पायातच मोक्ष आहे, आणि विठ्ठलाच्या भक्तीत नामस्मरणातच आमची मुक्ती आहे, आमचा मोक्ष आहे। मोक्षमुक्तीसाठी कोणी तपश्चर्या करतात, कोणी अग्नीला देह अर्पण करतात, परंतु आम्हाच या वाटेला जाण्याची आवश्यकता नाही। आम्ही पंढरीच्या वाटेवर आनंदाने नाचत राहू, कोणाला आपल्या मार्गाने मुक्ती मिळो अथवा आत्मस्थिती प्राप्त हो, आम्हाला मात्र हरीच्या नामस्मरणाशिवाय इतर छंद वर्ज्य आहेत। करोत तपादी साधने, कोणी साधो गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा, नाचू पंढरी चोहटा। अपावोत आत्मस्थिती, कोणी पाहोत उत्तम मुक्ती, तुका म्हणे छंद अम्मा हरीच्या दासानिंद्य। पंढरीचा कार्तिकीचा सोहळा पाहू। पंढरीच्या वैकुंठात प्रेमाचे अपार पीक पिकले आहे, प्रेम गगनात मावेनासे झाले आहे, घरोघरी अगदी सुकाळ झाला आहे, सर्व भक्तजन चालत आहेत, गरुड ध्वजाचे भार वाहत आहेत, टाळ मृदुंगाच्या नादात गंभीरपणे नामजप करीत आहेत, एकाहूनेक असे श्रेष्ठ विष्णुभक्त आनंदाने डोलत आहेत। वाळवंटात मिळणारे हे सुख पाहून ब्रह्मदेवही त्याची इच्छा करतात, व मृत्यूलोक धन्य आहे। विष्णुदासाचे हे सैन्य पाहून कळीकाळाला कंप सुटला आहे, म्हणजेच त्या सर्वांची पुनर्जन्मातून मुक्ती झाली आहे।
काशीत मरण आले तर मुक्ती मिळते, गयेत तर्पण केले असता पितृऋणातून मुक्ती मिळते अशी उधारीची भाषा पंढरीत नाही। आता आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही, सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही उपेक्षा करणार नाही। मरणमुख वाराणसी पितृऋण गयानाशी उधार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या। तुका म्हणे आता काय करणे आम्हा चिंता, सकळ सिद्धीचा दाता तो सर्वतानुपेक्षी। पंढरी हेच वैकुंठ आहे, पांडुरंग हाच मोक्ष आहे याचे वर्णन तर त्यांनी खूप सुंदर यथार्थ आणि मजेशीर व सोप्या पद्धतीने केले आहे। या खेळियाच्या अभंगात ते स्पष्टपणे सांगतात की भीमेच्या काठी पंढरपूर नावाचे एक नगर वसलेले आहे, तेथील मोक्षाला चार हात आहेत, 16,000 बायका आहेत। वारकरी या पंढरीत गेल्यावर निर्धास्त होतात। पंढरीचा लोकपाल मोठा बळवंत आहे, पुंडलिक हा इथला पाटील आहे, त्याने येथे कुळवाडी केली आहे, तो संसार दुःखापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख मुक्ती मिळाली आहे। पंढरीत भगवंताची सेवा केली असता चाकरी केली असता संसार दुःखापासून मुक्ती मिळते। पुढे ते म्हणतात की इथल्या बाजारात भुक्ती आणि मुक्ती मोफतच मिळतात, वारकरी मात्र तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, ते तर वैकुंठालाही जात नाही असे म्हणतात। भीमा तरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे। पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्याची सीमा रे, बळिया आगळा पाळी लोकपाळा रिग नाही कळीकाळा रे, पुंडलिक पाटील केली गुळवाडी तो झाला भाऊ दुःखा वेगळा रे, संत सज्जनी मांडिली दुकाने ते जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्तिमुक्ती फुकाचसाठी कोणी तयाकडे ना पाहे रे, दोन्हीच हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे, नवजो म्हणती आम्ही वैकुंठा जी ही देखिली पंढरी रे, बहुत दिस होती मज आस आजी घडले सायासी रे, तुका म्हणे होय तुमचे नि पुण्य भेटीसाठी पायासी रे। नमस्कार।